नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहेत. नमस्कार, आज दिनांक 24/9/17 रोजीच्या ठळक घडामोडी. धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी मर्यादा धुळेची झाली 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा. वादविवाद घालून झाली खेळी मेळाच्या वातावरणात वार्षिक सभा संपन्न. राजवाडे संशोधन मंडळात 3 दिवसापासून अनया शॉपीचे 2017 आज रोजी झाले समाप्ती. बातमी नंबर 1. प्राथमिक शिक्षकांची मर्यादित पतपेढी धुळे या संस्थेची वार्षिक सभा कानुश्री मंगलकारक मोठ्या खेळी मेळ्याच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यात आले. आम्ही बायलॉज निर्माण केले आहे. नवीन बायलॉज निर्मितीसाठी अहवालमध्ये प्रस्थापित केले आहे. सभासदांनी सर्व विषयांची वादविवाद करून खेळ मेळीच्या वातावरणात मंजुरी दिली. संचालक मंडळाने काम करताना सर्वांचा फार मोठा सहभाग आहे. सभासदांचा हितासाठी व सेवा देणे, जमिनी बाकी कर्जाचा व्याजदर आणि 17% व्याजदर 1 नोव्हेंबर 2017 1% कमी करण्याचा निर्णय आज वार्षिक मीटिंगमध्ये मंजूर केला. त्यांची अंमलबजावणी करण्यात आहेत. सभासदांची 10 लाखांचे कर्ज यापुढे मंजूर करणार आहोत. सभासदांच्या हितासाठी लोकहित पॅनल आहे. सर्व सभासदारांचे माननीय चेअरमन रवींद्र खेळणार यांनी व संचालक मंडळाने सर्व सभासदांचे आभार मानून ही सभा राष्ट्रीय शिक्षणाची सहकारी पतपेढी मर्यादित धुळे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज या कानुश्री मंगल कार्यालय धुळे या ठिकाणी मोठ्या खिळीबिळीच्या वातावरणामध्ये पार पडली. सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी आम्ही उत्तरं दिली. आम्ही बॉयलर निर्माण केलेलं आहे. नवीन बॉयलर निर्मितीसाठी पुन्हा आम्ही अहवालमध्ये प्रस्तावित केलेले त्या सर्व विषयांना, संस्थेच्या अजेंड्यावरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी या ठिकाणी मंजुरी दिली. त्याबद्दल सर्व सभासदांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी संचालक मंडळाने काम करत असताना माझ्यासोबत आमच्या गटाचे पॅनल प्रमुख आदरणीय गमन पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भीमराव माळी सर, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे जनरल मॅनेजर आणि कर्मचारी या सर्वांचं फार मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला 5 वर्षामध्ये मिळालेलं आहे. आणि आम्ही आमचं पहिलं अजेंडा की या ठिकाणी काटकसरीचं धोरण आणि ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही सभासदांच्या विश्वासाला तीळ मात्र तळा जाणार नाही ही काळजी गेल्या 5 वर्षात घेतली आणि यापुढे सुद्धा पुन्हा 5 वर्षे आम्ही ती काळजी घेणार आहोत. आणि सभासदांचं हित साधन साध्य करून या ठिकाणी सभासदांना चांगला न्याय देण्याचं काम पुन्हा आम्ही 5 वर्षामध्ये करणार आहोत. या ठिकाणी पुनच आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. सभासद बंधू, ठेवीदार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, या सर्वांचं, मीडिया उपस्थित असलेलं आहे त्या सर्वांचे या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाच्या वतीने पुन्हा जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बातमी नंबर 2. राजवाडे संशोधन मंडळ या ठिकाणी अनया ग्रुपच्या वतीने स्वाती संघनी यांनी सांगितले की अनया ग्रुपच्या वतीने शॉपीचे आयोजन राजवाडे संशोधन मंडळ या ठिकाणी 22/9/17 ते 24/9/17 3 दिवस अनया शॉपीचे आयोजन केले होते. मागील दोन वर्षाचे प्रचंड प्रसिद्धात मिळालेला आहे. या शॉपीमुळे महिला व इतर दुकानदार यांना या ठिकाणी चांगली संधीचे व्यासपीठ लाभले होते. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून काही ठिकाणाहून स्टॉल आले होते. जसे अमरावती, अहमदाबाद, सुरत, इंदोर, राजस्थान, संगमनेर, मालेगाव असे विविध जिल्ह्यातून वस्तूंचे, ज्वेलरी, साड्या व नवीन नवीन गिफ्ट या ठिकाणी आलेले होते. आज रविवारी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. अनन्या ग्रुपच्या सर्व सदस्य रेखा मुंडडा, स्वाती संघवी, स्मिता भतवाल, मीनाक्षी विस्पुते, शीतल छाजेड, आशा छाजेड, शीतल शहा, मनीषा मुंदडा, सविता मुंदडा, अश्विनी शहा, शीतल पाटील, अल्पा गांधी, मनीषा डियालानी, कीर्ती नांदोडे, अश्विनी शिंदे, रचना फापट, संतोष अग्रवाल, सुषमा अग्रवाल, सोनू बंडा, प्रणाली झेंडे, नीमा चांडक,
सुजिता चांडक, सुनीता चांडक, उषा कानस हे सर्व उपस्थित वतीने मी स्वाती संगी अनन्या ग्रुपच्या अनन्या शॉपीबद्दल काही सांगू इच्छिते. अनन्या ग्रुपच्या वतीने अनन्या शॉपीचे भव्य आयोजन आम्ही इथे केलेले आहे. मागच्या 2 वर्षांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे अनन्या शॉपी सीझन 3 आहे. आमच्या मैत्रिणींना ज्या आता काही बिझनेस सुरू करू इच्छितात त्यांना एक सुंदर व्यासपीठ इथे लाभलेलं आहे. अनन्या शॉपीमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून काही ठिकाणाहून खूप काही ठिकाणाहून स्टॉल आलेले आहेत, जसे अमरावती, अहमदाबाद, सुरत, इंदोर, किशनगड, राजस्थान, संगमनेर, मालेगाव, निरनिराळे नाशिक, अशा निरनिराळ्या वस्तूंचे भेटवस्तू, ज्वेलरी, साड्या, कपडे, बेडशीट्स, होम डेकोर आयटम्स, अशा निरनिराळ्या प्रकारचे गृह सजावटीचे दिवाळी किंवा दसऱ्याच्या निमित्ताने लोकांना आमच्या मैत्रिणींसाठी आम्ही अनन्या शॉपीचे असे आयोजन इथे केलेले आहे. धुळेकरांनी शुक्रवार, शनिवारी आणि आजचा शेवटचा दिवस रविवार आम्हाला खूप प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देते. ह्यातून मिळालेल्या काही फार बच म्हणजे आम्हाला जे काही भेटेल त्यातून आम्ही खूप काही सामाजिक उपक्रम पण लाभवतो. आम्ही अस्थिरोग तज्ज्ञांचे शिबिर इथे घेतले होते आणि तसंच आमचं आता पुढील उपक्रम सामाजिक म्हणजे आम्ही आमच्या मतिमंद मुलींना घेऊन इथे पिकनिकला घेऊन जाणार आहे. त्यांच्यासोबत आम्हाला एक दिवस पूर्ण घालवायचा आहे आणि तसेच काही आमच्या वर्षभराचे उपक्रम आम्ही राबवत असतो. धुळेकरांनी आम्हाला नेहमी अनन्या शॉपीला असो किंवा अनन्या ग्रुपचे काही दुसरे प्रोग्राम पण असो आम्हाला नेहमी प्रतिसाद दिलाय, असंच त्यांचा प्रतिसाद मिळवला अशी मी आणि माझा अनन्या ग्रुप सगळ्यांना विनंती करते. थँक्यू.